पुणे कलाकार क्रिकेट लीगचे हे दुसरे पर्व असून यावर्षी मोठ्या दिमाखात हा क्रिकेट सोहळा रंगणार आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान क्रिकेटमय होणार आहे. मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषेतील कलाकारांचे कौशल्य आजवर आपणाला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाले, मात्र आता हेच कलाकार क्रिकेटचे मैदान गाजवणार यात तिळमात्र शंका नाहीये. मराठीतील आणि हिंदीतील सुपरिचित कलाकार विजय पाटकर, राजेश शृंगारपुरे, सुशांत शेलार, शरद केळकर, सौरभ गोखले, सिद्धार्थ झाडपुले, संतोष जुवेकर, संग्राम चौगुले, अस्ताद काळे, हंसराज जगताप असे अनेक कलाकार तसेच अभिनेत्री शाश्वती पिंपळनेर, स्नेहल चव्हाण, स्वाती लिमये अशा अनेक अभिनेत्री देखील क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुणे कलाकार क्रिकेट लीगचे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच प्रसार माध्यमांचा जनसंपर्क रॉयल मराठा हा संघ कलाकारांच्या बरोबर क्रिकेट खेळणार आहे. यावर्षी अजून वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकूण 12 संघ आहेत आणि जास्त मुंबईच्या कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे हे क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांसाठी ही वेगळीच पर्वणी ठरणार आहे. 8 ओव्हरचा सामना असून शिंदे हायस्कूल सहकारनगर येथे हे सामने पार पडणार आहेत. पुणे कलाकार क्रिकेट लीगचे आयोजक कुणाल निंबाळकर, सह आयोजक योगेश पवार तर संयोजक समिती शार्दूल लिहिणे, मयूर जोशी, दीपक चव्हाण आणि डॉक्टर भालचंद्र गायकवाड हे आहेत, अशी माहिती नुकतीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुणे कलाकार क्रिकेट लीगचे मुख्य आयोजक आणि समितीने दिली आहे. पीकेसीएल ही अशी संकल्पना आहे की आपण बऱ्याचदा बघतो की अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होतात आज मुंबई पुणे, पण सेलिब्रिटीज जास्ती करून तिकडे खेळतात, टेक्निशियन्स बऱ्याचदा खेळायला नाही मिळत. आज पीकेसीएल ही संकल्पना अशी की याच्यामध्ये स्पॉट बॉय पासून डिरेक्टरपर्यंत जो फिल्ममध्ये जोडलेला असतो किंवा नाटकात एखादा बॅकस्टेज आर्टिस्ट असतो या सगळ्यांना सेलिब्रिटीज सोबत खेळायला भेटतं आणि तो एक वेगळाच आनंद आहे की 250 टेक्निशियन्स कलाकार या निमित्ताने एकत्र येतात. म्हणजे पुण्यातली जवळजवळ 80% फिल्म इंडस्ट्री किंवा नाटक इंडस्ट्रीमधले लोक या निमित्ताने आपण एकत्र आणतो वर्षातले 5 दिवस. च्या वर्षी आपल्या 8 टीम्स होत्या टोटल. खूप बेसिक लेवलला आम्ही चालू केलं होतं, एक संकल्पना आली डोक्यामध्ये की असं करायचं, खूप म्हणजे 15 दिवसात आम्ही ते वर्कआउट करून चालू केलं, पण यावेळी प्रतिसाद इतका चांगला की यावेळी आमच्याकडे टोटल 14 संघ आले होते, पण कलाकारांच्या वेळेअभावी आम्ही त्यातले 12 संघ घेतले आणि 12 संघांमध्ये आम्ही 5 दिवस अशा त्या मॅचेस करतो. वेगळेपण म्हणजे यावेळी बरेच मुंबईचे कलाकार यामध्ये खेळत आहेत, शरद केळकर असतील, संतोष जुवेकर असतील, माधव देवचक्की वगैरे असे अनेक, विजय पाटकर खेळत आहेत आपल्याकडे. सोळाच्या स्क्वॉडमध्ये एक फिमेल सेलिब्रिटी म्हणजे कोणी ॲक्ट्रेस असेल काही, कसं असतं त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी घ्यावी ही अशी आमची इच्छा होती, तर त्यांनाही यावेळी आम्ही इन्व्हॉल्व करून घेतले. भले त्या खेळल्या नाही तरी चालेल, पण त्यांच्या टीमला एक आयकॉन म्हणून त्या असतील. रिया देखील एवढा बिझी असतो की सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना अतिशय काम 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 आणि कामच असतो, हा त्यांच्यावर देखील एक वेगळा जो ट्रेस असतो. तर थोडी या पीकेसीएलच्या माध्यमातून कलाकारांबरोबर मीडिया जर असेल तर एक वेगळं रिलॅक्सेशन देखील भेटेल आणि त्या माध्यमातून एक टीमला किंवा सगळ्यांचा एक आनंद द्विगुणित करण्याचा एक मार्ग या ठिकाणी सापडेल. तर या गोष्टींचा विचार करून मीडिया आणि कलाकारांची टीम या ठिकाणी जनसंपर्क रॉयल मराठा या नावाने आम्ही पीकेसीएलमध्ये खेळत आहोत. संघ घेण्याचं महत्त्वाचं अतिशय कारण की मीडिया माझ्याबरोबर आहे याचा अतिशय आनंद, म्हणून मी या अतिशय प्राधान्य देऊन मीडियाचा संघ या ठिकाणी मी घेतलेला आहे. मीडियाचे देखील वेळात वेळ काढून अतिशय चांगले आणि उत्कृष्ट खेळणारे देखील आहेत, परंतु कुठंतरी या सगळ्या गोष्टीला जर तोंड द्यायचं असेल तर आम्हीही तेवढ्या जोराने उतरले आहोत आणि सध्या आम्ही रोज सकाळी 2 तास प्रॅक्टिस सुरू केली आहेत. त्यांनी आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून मीडिया विरुद्ध बाकी टीम असं ठरवलं आहे आणि आम्ही या टीममध्ये नक्की जिंकणार. सर, मी सिद्धेश्वर झाडबुके. पी के सी एलच्या निमित्ताने मागच्या वर्षी आमचे मित्र कुणाल निंबाळकर यांच्या या संकल्पनेतनं ही अवतरलेली पी के सी एल म्हणजे पुणे कलाकार क्रिकेट लीग या निमित्ताने म्हणजे संकल्पनाच मूळ उत्तम आहे की वर्षभर प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या शूटिंगमध्ये आणि त्यांच्या कामामध्ये बिझी असतो आणि त्यातनं त्यांना स्वतःसाठी म्हणून असा एक वेळ मिळाला पाहिजे. बऱ्याच दिवसानंतर आता कित्येक कलाकार तर वर्षानंतर भेटत आहेत, मागच्या वर्षी जे स्पर्धेला भेटले होते त्यानंतर आत्ता या स्पर्धेला भेटत आहेत.
या निमित्ताने निदान गाठीभेटी होत आहेत. खेळाडू वृत्ती ही फक्त खेळाडूंमध्येच असतं काही नाही, तर कलाकारांमध्ये सुद्धा ती असते आणि ती आम्हाला तिथे मैदानावर दाखवता येते. दोन देशांमधलं वॉर नाही आहे आणि किंवा दोन खरोखरचेच प्रतिस्पर्धी आहेत अशातलं काही वॉर नाही आहे. एकमेकांबरोबर जसे आम्ही सेटवर वागतो तसंच इथेसुद्धा त्याप्रकारे वागून आम्हाला खूप उत्तमरित्या इथं खेळ करता येणार आहे. आणि मी कुणालजींचं याबद्दल खरंच आभार मानतो की त्यानिमित्ताने आम्हाला त्यांनी एकत्र इथे आणलं आणि आम्हाला धमाल मजा मस्ती करता येते, एन्जॉय करता येतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.